36 लाख तरतूद करण्यात आली होती, या वर्षी ती फारच कमी आहे. बाहेरची जनता या प्रश्नाचे उत्तरच कित्येक वर्ष वाट पाहत आहे, आतुरतेने वाट पाहत आहे की हे 3 जे हॉस्पिटल बांधले गेले त्याचा जो गेट आहे तो त्यांच्यासाठी कधी खुला होईल, याचा जर तुम्ही आज इथे उत्तर दिली तर खरोखर आज जनतेला दिलासा मिळेल. व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन साठी ही स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून द्यावा. नागरी आरोग्य केंद्र विशेष लक्ष स्थापन करावा. बेलापूर वॉर्ड क्रमांक 106 विद्यमान नगरसेविका पूनम पाटील या शिक्षित असून पती युवा नेते मिथुन पाटील यांचे मार्गदर्शन, सामाजिक बांधिलकी आणि वडील ज्येष्ठ राजकीय नेते नामदेव भगत यांच्याकडून प्राप्त झालेले राजकीय क्षेत्रातील बाळकडू आणि सौ पाटील यांचा स्वतःचा असा दांडगा जनसंपर्क आणि तो टिकवून ठेवण्याचे सातत्य इत्यादींच्या जोरांवर पूनम पाटील ह्या 2015 साली वॉर्ड क्रमांक 106 मधून नगरसेवक पदावर निवडून आल्या. परंतु 2020 महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 106 हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे वॉर्ड क्रमांक 106 मधून त्या निवडणूक लढण्यास पात्र नाही. परंतु 2020 महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 106 हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे, परंतु पूनम पाटील यांसारख्या सुशिक्षित आणि जनतेच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्याची धमक असणाऱ्या आणि वॉर्डातील विविध नागरी विकास कामे मार्गी लावणाऱ्या नगरसेविका पूनम पाटील यांनी वॉर्ड क्रमांक 107 मधून महानगरपालिका निवडणूक लढवावी आणि पुन्हा एकदा सभागृहात पदार्पण करावे अशी अपेक्षा नवी मुंबईतील सुजाण नागरिकांची आहे. स्पेशल ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.